नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण शेतकरी घेभरारी कृषी ज्ञानामध्ये खोडवा ऊसाचे फायदे व उत्पादन कमी येण्याची कारणे व उपाय। सुरुवातीला आपण खोडव्याचे फायदे पाहूया। पूर्व मशागत, बेणे, लागवड अशा खर्चिक बाबींची गरज नसते, त्यामुळे 25-30% उत्पादन खर्चात बचत होते। तुटलेल्या ऊसाचा पाला पसरवून किंवा कुट्टी करून आच्छादन करता येते, त्यामुळे ओलावा टिकून राहतो आणि तण नियंत्रण पण चांगले होते। सेंद्रिय खत वाढून जमिनीची सुपीकता टिकून राहण्यास मदत होते। ऊस लागवडीपेक्षा लवकर परिपक्वता येते, परिणामी 12 महिन्यात जमीन मोकळी होते, त्यामुळे पुढील पिकासाठी नियोजन करणे सोपे होते। योग्य नियोजन असेल तर लागणी एवढे किंबहुना त्यापेक्षा जास्त उत्पादन खोडवा पीक देऊ शकते। त्यानंतर आपण खोडवा उत्पादन कमी येण्याची कारणे पाहूया। लागण ऊसामध्ये जेवढे काळजीपूर्वक नियोजन शेतकरी करतो तेवढे लक्ष खोडवा पिकाकडे नसते। तुटाळ भरली नाहीत, छाटणी न केल्यामुळे जमिनीतून कोंब संख्या कमी निघते, परिणामी उपयुक्त ऊस संख्या कमी राहते। खोडवा ऊसाला बुरशीनाशक व कीटकनाशक फवारणी केली जात नाही, त्यामुळे बुरशीजन्य रोग व कीटकांचा प्रादुर्भाव जास्त राहतो। अन्नग्रहण करणारी मुळी खोडवा पिकात आधीपासून असते, पण बेसल डोस दिला जात नाही, त्यामुळे खोडवा पिकाची समाधानकारक वाढ होताना दिसत नाही। पोषण द्रव्यांच्या फवारणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे गाळप योग्य ऊस संख्या कमी होते, अशा एक ना अनेक कारणांमुळे खोडवा पिकाचे उत्पादन कमी निघताना दिसते। शेतकरी मित्रांनो, आता आपण त्यावरील उपाय योजना। लागणीचा ऊस तुटून गेल्यावर प्रथम पाचटाची कुट्टी करून घ्यावी। बुडख्यावर पडलेले पाचट मजुरांच्या सहाय्याने बाजूला करावे। पाचटावर सिंगल सुपर फॉस्फेट व युरिया टाकून बगला फोडून घ्याव्यात, त्यामुळे पाचटावर माती पडेल व कुजण्याची क्रिया जलद गतीने सुरू होईल। लगेच बुडखे छाटणी करून घ्यावी, त्यावर बुरशीनाशक व कीटकनाशकाची फवारणी करावी। बगला फोडलेल्या चरित रासायनिक खतमात्रा भरून द्याव्यात। पाटपाणी देताना पाचट कुजवणारे जीवाणू सोडून द्यावेत। 1 महिन्यानंतर पोषण द्रव्ये, बुरशीनाशके व कीटकनाशके यांची फवारणी द्यावी, त्यानंतर 45-70 दिवसांनी फवारण्या कराव्यात। खोडवा पिकासाठी ह्या प्राथमिक बाबी खूपच महत्वाच्या आहेत।